मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची बॅटनं धुलाई करणारा रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर जोरदार बॅटिंग करतोय. गोलंदाजांच्या बाउन्सरवर उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या रोहितनं आपला संघ सहकारी केदार जाधवच्या एका क्लिकवर जबरदस्त टोलेबाजी केली आहे. केदार जाधवनं इंस्टाग्रामवर एक फोटो अपलोड केलाय. त्या फोटोला रोहितनं फलंदाजीप्रमाणे अचूक टायमिंग साधत गमतीशीर प्रतिसाद दिलाय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी केदार जाधव सज्ज झालाय. सध्या तो कसून सराव करतोय. पुण्याच्या MCA मैदानात फलंदाजीचा सराव करण्याआधी त्यानं एक फोटो काढून घेतला होता. तो त्यानं इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. पुन्हा एकदा मैदानात उतरताना आणि आपल्या आवडीची गोष्ट करताना खूपच छान वाटतंय अशा भावना त्यानं व्यक्त केल्या. केदारच्या या पोस्टवर रोहित शर्मानं गमतीनं प्रतिक्रिया दिली. पोज कम मार, बॅटिंग करले थोडा, असा सल्ला त्यानं दिलाय. रोहितच्या या अचूक टायमिंगवर सोशल मीडियात चांगलीच खसखस पिकली आहे. अनेक सामन्यात मॅच विनिंग खेळी करून केदारनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र गेल्या काही सामन्यात त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीतली त्याची जादूही काहीशी ओसरली. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड करून निवड समितीनं त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवलाय. हा विश्वास सार्थ ठरवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी तो कसून सराव करतोय. वेस्ट इंडिज विरुद्धची ही मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आता या मालिकेत त्याची स्फोटक फलंदाजी चाहत्यांना पाहायला मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.